आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिक्षण क्षेत्रात कोल्हापूर जिल्ह्याला नंबर एक ला ठेवा, माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील. स्वाभिमानी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक सेवाभावी संघाच्या वतीने पेठ वडगाव येथे आयोजित नवीन शैक्षणिक धोरण विचार मंथन व शिक्षक समाजसेवक गौरव पुरस्काराच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी कणेरी मठाचे परमपूज्य मुपीन काळेसिद्धेश्वर स्वामीजी होते. माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार व प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी परमपूज्य मुपीन काळेसिद्धेश्वर स्वामीजी म्हणाले की समाजात वाढणाऱ्या गंभीर समस्या कमी करण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. शिक्षण हे ज्ञानाचे साधन असून शिक्षणामुळे जीवन अर्थपूर्ण बनते. राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये शिक्षकांची भूमिका महत्वाची असून त्यासाठी शिक्षकांनी प्रयत्नशील राहावे. प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती व शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. शिक्षण क्षेत्रात समाजकार्यात अग्रेसर राहून नेतृत्व करणाऱ्या शिक्षक व आदर्श ग्रंथपाल, आदर्श लिपिक, आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन एकूण 46 जणांना गौरवण्यात आले. यावेळी शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष शिक्षक नेते एस डी लाड, शिक्षक नेते दादासाहेब लाड, शिक्षणाधिकारी किरण लोहार, सुभाष चौगुले, प्राध्यापक जयकुमार देसाई आदी मान्यवरांची भाषणे झाली. बाळासाहेब डेळेकर, मोहन भोसले, राजाराम बोरुटे, अभिजित गायकवाड, व्ही जी पोवार, खंडेराव जगदाळे, डी एस घुगरे, भास्कर चंदन शिवे, प्रवीण देसाई, लक्ष्मण कांबरे, भाऊसाहेब सकट, फुलसिंग जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी हेरलेहून सूरज पाटील.